केरळमधली परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे. जनतेला असणारं अपील करण्यात येत आहे की त्यांनी सरळ हाताने मदत केली पाहिजे. अनेक घरं त्या ठिकाणी नादुरुस्त झालेली आहेत किंवा खाली पाडावी लागतील आणि पुन्हा रिबिल्ड करावी लागतील. जसा भूकंप होतो अशा वेळेस आपल्याला असताना घरं पडलेली आपल्याला दिसतात, परंतु एखाद्या वेळेस पूर आला की त्यावेळेस घरामध्ये पाणी गेलेलं आपल्याला दिसतं. पण पाणी जसं ओसरत जातं तसं असताना ही घरं कोसळतात अशी असताना परिस्थिती. चिखल अनेक घरामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. या चिखलामध्ये असणाऱ्या घरात वापरणारी भांडी असतील, कपडे असतील, हे सगळे वाहून गेलेले आहेत. लोकांकडून कपडे, ब्लँकेट्स, औषधं, बिस्किट्स, पाणी या गोष्टी मिळालेल्या आहेत. परंतु जे काही शासनामार्फत पुरवल्या जात आहे, एअर ड्रॉपिंग केलं जात आहे, ड्रायफ्रूट्स असेल किंवा असणारं सकस अन्नसुद्धा जे पुरवलं जात आहे, ते प्रॉपरली खाण्यासाठी ज्या प्लेट्स पाहिजेत त्याही नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना माझी असणारी विनंती आहे, केरळाच्याही आणि महाराष्ट्राच्या अनेक लोकांना असणारा भरीव मदत त्या ठिकाणी करायची आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस महाराष्ट्रातून असणारा आम्ही एवढी घरं बांधून देऊ असं असताना ते आश्वासन जातं, ते ह्यावेळेसही गेलं पाहिजे असं मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय. दुसरं असं या ठिकाणी की केरळच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी जे जे मेजर इफेक्टेड डिस्ट्रिक्ट आहेत त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरला त्यांनी असणारा अधिकार द्यावा, एक फंड निर्माण करण्याचं द्यावं, त्यांच्या अकाउंट्स व्यवस्थित असणारा पब्लिशाईज करावं आणि डायरेक्टली कलेक्टरना सुद्धा फंड्स गेले तर ते आम्हाला असं वाटतं की इमिजिएट डिस्पोजल करण्यापेक्षा जे काही लॉंग टर्म डेव्हलपमेंट त्या शहरामध्ये आणि त्या घरांची करायची किंवा त्या लोकांना रिहॅबिलिटेट करायचं जे आहे ते मला वाटतं अधिक त्या ठिकाणी झालं पाहिजे. मी असं त्या ठिकाणी मागतोय. या केंद्र शासनाला फक्त असणारं एकच वॉर्निंग असं देतो की त्यांनी मनमोहन सिंग असताना जावान जकार्तामध्ये असणारा ज्या पद्धतीने मदत पोहोचवली होती ती आता इंटरनॅशनल मदत आपल्याला येते असं चित्र पुन्हा असणारं उभं राहू नये. एक जे आपलं भारतीयांचं असणारं जे इमेज जकार्ता आणि लावा या ठिकाणी भूकंप झाला होता ते जे झालेलं आहे त्याला तडा जाऊ नये एवढीच फक्त माझी असणारी विनंती आहे. याची दक्षता केंद्र शासनाने घ्यावी अशी विनंती.